मनसेच्या मेळाव्याचे त्या 22 तारखेला मनसेचा पुण्यात मेळावा होणार आहे। पुण्यातील गणेश कला क्रीडा मंच या ठिकाणी हा मेळावा घेतला जाणार आहे। मनसे पदाधिकाऱ्यांच्या मुंबईतील बैठकीमध्ये या संदर्भातला निर्णय घेण्यात आलाय। तर पुण्यात 21 तारखेला राज ठाकरेंची सभा घेण्यात येणार होती, मात्र मनसेने सभेऐवजी मेळावा घेण्याचा निर्णय घेतलाय। या मेळाव्याच्या माध्यमातून मनसे पुण्यामध्ये जोरदार शक्ती प्रदर्शन करण्याची शक्यता आहे। तर पुण्यातील सभेमध्ये अकबरुद्दीन ओवेसी आणि औरंगजेबाची कबर हा विषय राज ठाकरेंच्या रडारवर असेल, याबाबतचे स्पष्ट संकेत पुणे शहर मनसेने जाहीर केलेल्या पोस्टरवरून मिळत आहेत। परंतु एकंदरीत हे वातावरण पाहता पावसात सभा घेऊन लोकांना त्या चिखलात बसायला लावण्यापेक्षा पावसात बसायला लावण्यापेक्षा आपण एखादा बंद हॉल जर घेतला तर बरं पडेल। मग आता पुण्यात कुठला बंद हॉल मोठा आहे? तर तो गणेश कला केंद्र हा एकच हॉल मोठा आहे। पण बाहेर आम्ही काय स्क्रीन वगैरे लावून जर काय व्यवस्था करता आली मागच्या वेळेसाठी तर करण्याचा प्रयत्न करू, आणि लोकांमध्ये उत्सुकता आहे की साहेब आता काय बोलणार वगैरे वगैरे, त्याच्यामुळे ती सभा सकाळी 10 वाजता आहे।